नमस्कार. महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिकांक सप्टेंबर मधील तपास कथा. शंकेचा भोवरा. रात्री 9:15 सुमारास मोबाईलची रिंग वाजली. तसे मायाबाईने जवळपास कोणीही नाही याची खात्री करत कॉल घेतला. ती दबक्या स्वरात बोलू लागली. नेहमीप्रमाणे तिचा नवरा रामेश्वर मित्रांबरोबर बाहेर गेला होता. अशा प्रकारे रोज साधारण 15-20 मिनिटे फोनवर गप्पा मारणे हा मायाबाईसाठी मोठा विरंगुळा बनला होता. काही महिन्यांपासून तिचे त्या व्यक्तीशी प्रेम संबंध निर्माण झाले होते. ती बोलत असताना मध्येच अर्धवट लोटलेला दरवाजा धाडकन उघडून रामेश्वर घरात आला. आपल्या बायकोने गडबडीने फोन ठेवलेला बघून आणि त्यापूर्वी उच्चारलेली शेवटची दोन वाक्य ऐकून त्याला संशय आला. मायाबाईच्या हाताला चव होती. पोटासाठी स्वतःच्या घरापासून दूर राहणाऱ्या रेल्वे लाईन लगत राहणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी तिची खानावळ म्हणजे मेजवानी असायची. कन्हैया हाही मायाबाईच्या स्वयंपाकावर फिदा असलेल्यांपैकी एक होता. पण त्याला त्या पलीकडेही तिच्याबद्दल काहीतरी खास वाटत होते. त्यातूनच त्याने तिच्याशी मैत्री वाढवली होती. घरी रामेश्वरला तिने काहीही करून खायला घातले तरी त्याला त्याचे कधीच कौतुक नसायचे. आपल्या स्वयंपाकाचे तोंड भरून कौतुक करणाऱ्या कन्हैयाबद्दल तिच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला होता. आणि जसे जसे दिवस सरले तसे तसे या जिव्हाळ्याचे रूपांतर प्रेमात झाले होते. पुढे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले. मायाबाईलाही मिळालेले स्वयंपाकाचे काम सोडून द्यावे लागले. यामुळे कन्हैया व मायाबाई हे सतत मोबाईलवर संपर्कात असायचे. रात्री 9:30 वेळ होती. कन्हैया रेल्वे गेट जवळ एका झाडाखाली उभा राहून मायाबाईशी फोनवर गप्पा मारत होता. तेवढ्यात अंधारातून एक आकृती लपतछपत त्याच्या दिशेने आली आणि तिने त्याच्या डाव्या हाताच्या कोपरावर दंडावर गळ्याच्या डाव्या बाजूला आपल्या हातातल्या चाकूने सपा सप वार करायला सुरुवात केली. कन्हैयाच्या ओरडण्याचा आवाज पलीकडे बोलत असलेल्या मायाबाईलाही ऐकू आला. त्यातच कुणाचा तरी घोगरा आवाज मिसळला. काय रे हराम खोरा, सारखा कशाला माझ्या घरी येत जात असतोस? माझ्या बायको बरोबर काय लफडत चाललंय तुझं? या आवाजाने मायाबाईला खांब फुटला. कन्हैयाचे काय झाले असावे या कल्पनेने तिचा घसा कोरडा पडला. एक अभद्र शंकेने तिचे मन काळवंडून गेले. कन्हैयावर कोणीतरी जीव घेणा हल्ला केला होता आणि बहुधा तो रामेश्वरने केला असावा असे तिला त्या आवाजावरून वाटत होते. काही वेळाने रेल्वे रुळालगत कन्हैयाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची सूचना सातारा तालुका पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आणि पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी हे आपल्या सहकारी पोलीस अंमलदारासह घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळापाशी 10-20 माणसे जमली होती. पोलिसांची गाडी दिसताच त्यांच्यामधील एक जण पुढे झाला आणि त्याने साहेबांना फोन केल्याचे व मैताचे नाव कन्हैया असल्याचे सांगितले. तसेच जवळ राहणाऱ्या मायाबाई नावाच्या महिलेशी त्याची चांगली ओळख असल्याचे पोलिसांना कळले. दरम्यान पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करायला सुरुवात केली. घटनास्थळाचा 2 पंचा समक्ष पंचनामा करण्यात आला. मैताचा 2 पंचा समक्ष इन्क्वेस्ट पंचनामा करण्यात आला. त्यानंतर कन्हैयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मायाबाईची माहिती घेऊन पोलिसांनी तिच्याकडे मोर्चा वळवला. दारावरची टकटक ऐकून मायाबाई आधी घाबरली. धीर धरून तिने हळूच दार उघडले. दारात खाकी वर्दीतले 2 पोलीस उभे होते. पोलिसांनी तिच्याकडे कन्हैयाविषयी चौकशी करून त्याचा मर्डर झाल्याचे सांगितले. तिच्याकडे कन्हैयाची अधिक चौकशी केल्यानंतर मायाबाईने आपले त्याच्याशी प्रेम संबंध असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने आपला नवरा रामेश्वर हाही घटना घडल्यापासून घरीच न आल्याचे सांगितले. याखेरीज आपला नवरा स्वभावाने तापट असून त्याने काहीतरी गडबड केली आहे असे आपल्याला वाटते आहे हेही तिने पोलिसांपाशी कबूल केले. पोलिसांनी तिच्याकडे तिचा नवरा पळून कुठे जाऊ शकतो याबद्दल विचारणा केली असता पलीकडच्या गावात राहणारी एक दूरची मावस बहीण आहे व दोघा बहीण भावांचे एकमेकांचे फार सख्य आहे असे सांगितले. आता पोलीस रामेश्वरच्या शोधात निघाले. मायाबाईने सांगितल्याप्रमाणे त्यांनी सर्वप्रथम त्याच्या बहिणीच्या घराकडे मोर्चा वळवला. पण
रामेश्वर तिथे गेलेला नाही हे निष्पन्न झाले. पोलीस पथकातील एका अंमलदारांना पोलिसांनी त्या बहिणीच्या घरावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आणि उर्वरित पोलीस पथक परत पुढच्या कामाला लागले. त्यांनी आजूबाजूच्या सगळ्या गावांमधल्या पोलीस पाटलांना अलर्ट केले, त्याचा फोटो आणि तपशील पाठवून तो कुठे दिसला तर ताबडतोब कळवायला सांगितले. लवकरच पोलिसांना अपेक्षित असलेला फोन आला. बाजूच्या गावच्या पोलीस पाटलांनी त्या माणसाला बघितल्याचे सांगत त्याचा पत्ताही दिला. पोलीस पाटलांनी सांगितलेला पत्ता म्हणजे एक अर्धवट बांधलेला वाडा होता. त्या पडझड झालेल्या अंधाऱ्या वाड्यात कोणीही राहत नसे, किंबहुना त्या वाड्याची बऱ्याच लोकांना भीतीच वाटायची. रामेश्वर साठी मात्र हा पडका वाडा जणू मंदिर समान होता. पण त्याच्या दुर्दैवाने त्याच्या गावातल्या एका व्यक्तीने त्याला बघितले होते आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून त्या गावचे पोलीस पाटीलच होते. या ठिकाणी आपल्याला कोणीही पकडायला येऊ शकत नाही अशा आत्मविश्वासात असलेल्या रामेश्वरला बाहेर काहीतरी हालचाल जाणवली तेव्हा त्याला नवलच वाटले. त्याने श्वास रोखून त्या आवाजाकडे लक्ष केंद्रित केले, मात्र एका लयीत हळूहळू चालणारी ती पावले जणू त्याच्याच दिशेने सरकत होती. आता त्याच्या शरीराला सूक्ष्म कंप सुटला. कसाबसा त्याने भीतीवर विजय मिळवला, पण आता त्या पावलांचा आवाज जास्त जोरात यायला लागला आणि जे कोणी होते ते एकटे नव्हते तर 4-5 जण तरी असावेत हे त्याच्या लक्षात आले. आता लवकरच इथून गाशा गुंडाळावा आणि दुसरे एखादे गाव शोधावे असे त्याच्या मनात आले. तेवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर खाकी वर्दीतले 3-4 पोलीस उभे राहिले. तो पाहतच राहिला. तुला आता फार कुठे जायची गरज नाही, आमच्या बरोबर चल, साहेब त्याला तटावत म्हणाले. रामेश्वरने थोडाही प्रतिकार केला नाही. चौकशी दरम्यान आपल्या पत्नीचे कन्हैयाशी अनैतिक संबंध आहेत या संशयातून रामेश्वरने कन्हैयाची हत्या केल्याची कबुली दिली. रामेश्वरने दिलेल्या माहिती व जबाबानंतर त्याचे रक्ताचे डाग असलेले कपडे पोलिसांनी जप्त केले. त्याने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र पोलिसांनी मेमोरँडम पंचनामाद्वारे जप्त केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे CRPC 164 नुसार जबाब नोंद करण्यात आले. इतर साक्षीदारांचेही जबाब नोंदवण्यात आले. पुण्यातील मयत व आरोपीचे वैद्यकीय नमुने आणि जप्त कपडे तपासणीकरिता न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडे पाठवले. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भारतीय दंडविधान कलम 302 अन्वये आजन्म सश्रम कारावास व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सातारा तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, RM वंजारी, पोलीस अंमलदार N जाधव तसेच महिला पोलीस अंमलदार SR भोसले यांनी या प्रकरणाचा तपास उत्तम प्रकारे पूर्ण केला आहे. अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सतर्क रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.